आपण बघितलं आज दिवसभर विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, मात्र सगळ्यात मोठी आणि दुर्दैवी घटना होती ती महाड तालुक्यातल्या तळीयेत घडलेली. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 38 जणांचा मृत्यू झाला. डोंगर ठरला तळीयेसाठी काळ. दरडीखाली 35 घरं गाडली. पस्तीस संसारांची दरडीखाली राख रांगोळी. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील मातीचा हा ढिगारा पहा. इथे गुरुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 35 घर होती, यावर कोणाचाही विश्वास पडणार नाही. गाव ज्या डोंगराच्या कुशीत वसलं होतं तोच डोंगर गुरुवारी गावकऱ्यांसाठी काळ बनला. मुसळधार पावसामुळे अख्खा डोंगर या गावावर कोसळला. जे दरडीतून वाचले त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला, पण पुराच्या पाण्यामुळे रस्त्यातील पूल आणि रस्ते वाहून गेले. त्यामुळे महाडपासून 15 किलोमीटर अंतरावर असूनही तळीये गावात 20 तास मदत पोहोचलीच नव्हती. 4 वाजता ही घटना घडली आणि काल 4 वाजेपासून अजूनपर्यंत इथे कोणी प्रशासकीय अधिकारी येत नाही. सरा तहसीलदार नाही, नायब तहसीलदार नाही, प्रांत नाही, कलेक्टर नाही. आम्ही कालपासून कलेक्टरशी बोलतोय, अजून काही आम्हाला निरोप नाही. आमची माणसं गेलेली आहेत, पोहोचलेली आहेत, म्हणजे 80 माणसं गेली. तुम्हाला काहीतरी तहसीलदार म्हणाले बघा. तहसीलदारांना आम्ही रस्त्यामध्ये भेटलो घाटला त्यांना, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ नका, रस्त्यामध्ये सगळे दरड कोसळलेले आहेत, तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, मी रस्ता दुरुस्त करण्याची व्यवस्था करतोय. आणि ते निघून गेले महाडकडे. म्हणजे त्यांना माहीत असून सुद्धा इथपर्यंत येण्याची तज्जी कोणी घेतलेली नाही. एक या ठिकाणी डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्स नाही. मला वाटतं इतकं निगरगट्ट प्रशासन मी 30 वर्ष झाले आमदार आहे, मी पहिल्यांदा बघतोय. प्रशासन दरडग्रस्त तळीये गावात पोहोचेपर्यंत स्थानिकांनी मदत कार्य सुरू केलं होतं. आता आम्ही युद्ध पातळीवरती त्यांची टीम कोणाची येवो अगर न येवो, आमचे सगळे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. आता आम्ही त्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन जेवढ्या बॉड्या निघत आहेत तेवढ्या आम्ही काढतोय. त्यांची व्यवस्थित विल्हेवाट कशी लावायची ते ठरवतोय, कारण की त्यांचे पंचनामे त्यांच्या डॉक्टरांना बोलून पोस्टमार्टम इथल्या इथे करायचे आहेत. या एवढ्या बॉड्या तर आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. महाडसाठी दरड कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वीही महाड तालुक्यामध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. धोकादायक डोंगरांचं सर्वेक्षण, बचाव कार्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. राजेश भोसलेकर सह सुमित सावंत, साम टीव्ही न्यूज, तळीये, रायगड. तळीये मधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. कोकणातली बरीच गावं, बरेच तालुके हे पाण्याखाली जात आहेत. आजचा दिवस देखील महाडकरांसाठी आणि पोलादपूरकर आहेत त्यांच्यासाठी फार कठीण गेलेला आहे. आज देखील बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 गावांमध्ये भूस्खलन होऊन बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला. तळीये हे गाव आहे महाडमधलं, ते गाव देखील पूर्ण भूस्खलन होऊन संपूर्णचे संपूर्ण नामशेष झालेलं आहे. गाव अगदी मोजून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांचं याच्यामध्ये खरं तर ते वाचलेले आहेत, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती इतर सगळे लोक त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत. या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRFला आतापर्यंत यश आलेलं आहे. उशिरापर्यंत हे बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला दापूर इथे शेजारीच असलेल्या तालुक्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं दरड कोसळून तिथल्या देखील गावातले बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे. काही लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. सातत्यानं इथे भूस्खलन हे सुरूच आहेत. दुसरं म्हणजे पाऊस देखील संततधार पावसाची सुरूच आहे आणि त्यामुळे समुद्राजवळच आहे, समुद्राला भरती आहे, पण हे साचणारं पाणी आहे किंवा जे नदीला पाणी आहे त्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही, ते पाणी समुद्राकडे जात नाही आणि त्यामुळे आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये हे पाणी शिरत आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान नागरिकांचं झालेलं आहे. काही शेतामध्ये पाणी गेलेले आहेत, काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू त्यांची नासधूस झालेली आहे. बऱ्याच ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या खराब होत आहेत. मोठी वित्तहानी आणि जीवितहानी सध्या या 2 दिवसामध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये झालेली आहे.